उतरायचं बाकी होतं ट्रेन मध्ये ठाण्याला. निलेश लवकर बस मध्ये बसलो आहे. आपले मित्र मंडळी लव युवराज सिद्धार्थ कुठे सिद्धार्थ तुषार विशाल दादा रे स्वतः सीएसटी स्टेशन फुल एअर कंडिशन बस. बस मधून उतरलो आपले मित्र. हा एक घेतला मी कॅट त्याने पण घेतलाय तेड आहे. इथून पुढे गेट ऑफ इंडिया आम्ही पोहोचलो आहोत गेट ऑफ इंडियाला. लव मोरे आपले मित्रमंडळी कुठे गेलेत काय म्हणते. खूप गर्दी आहे आज गेट वे ला. इकडे ताज हॉटेल आपला पार्टनर आपल्याला भेटलेला आहे महेश बडबे. बिचारा अगोदरच आला होता लवकर. बघा फोटो काढतोय ताज हॉटेलच्या बाहेर फोटो काढतोय. कॅमेरामॅन तुषार युवराज भावाचा लुक बघा ताजच्या बाहेर फोटो काढतोय. गेट ऑफ इंडिया बघू शकता इथे. आता बोट येईल थोड्या वेळेने आम्ही बोटीने जाणार आहोत. आपला अजून एक मित्र यायचा बाकी आहे तो आला की आम्ही निघणार. गेट ऑफ इंडियाला उभे आम्ही. पाठी बघा ताज हॉटेल आहे. हे आमची मित्रमंडळी. हे लहू कुठे गेला लहू आजा ना भाई व्हिडिओ में आजा. महेश एक मित्र यायचा बाकी आहे. निलेश लवकर आहे तोंडात आता शिवायला लागलेत आमच्या. पाठी बघा गेट ऑफ इंडिया. तर आम्ही अलीबागला जाणार आहोत. तिथे पाठीमागे बोट येणार आहे. वातावरण बघा किती मस्त आहे. आम्ही या फोटोग्राफरकडनं फोटो काढलेला आहे. आता तो आम्हाला प्रिंट देणार आहे फोटोची. बघूया आता प्रिंट कशी होतोय. प्रिंटर बघा यांचा. ह्या प्रिंटरमध्ये प्रिंट येणार फोटोची आणि तेच फोटो आम्हाला मोबाईलमध्ये देणार. बघूया फोटो तर आम्ही काढलेले आहेत. बघूया आता फोटो कसं आहे. इथं डिस्कशन चाललंय कॅमेरामॅन बरोबर लहूचं आणि तुषारचं. हा LIC एजंट चालू झाला पॉलिसी काढायचा. कॅनव्हसिंग चालू झालेली आहे लहूची. बघू शकता LIC एजंट कुठे पण काय पण जाऊन कसं पण करून पॉलिसी काढून येतो म्हणजे येतोच. दोन एजंट आहे कस्टमर आहे. आता कोणाला मिळतं ते काय माहित. दोन एजंट बसलेत बाजूला आणि मध्ये हा जो कॅमेरामॅन हा कस्टमर आहे. बघूया नक्की पॉलिसी कोणाकडे काढतोय. प्रिंट दिलेली आहे फोटोची. प्रिंट आपल्या फोटोची प्रिंट येते. फोटोची प्रिंट आलेली आहे. आनंद पण पेले त्यासमोर. ह्या भावाने आपला फोटो काढलेला आहे. चेहरा बघा ह्याच्याकडे येऊन फोटो काढा. फोटो दाखवा कसा आलाय. फोटो बघा काय भारी आला. एक नंबर फोटो DSLR वापरतोय. हा फोटो बघा. सिंगल फोटो. ए भाई आपका नाम बोलो. गोविंद गुप्ता जी. हा गुप्ताजी के पास आना. पर फोटो का 30 रुपया लेते हैं. यहाँ पे आके फोटो निकालो. अभी सिंगल फोटो निकालेंगे. 20 रुपये में हो जाएगा सिंगल फोटो. अभी सिंगल फोटो लव मोरे से काढणार आहे. ज्यादा फोटो निकालेंगे तो 30 रुपये में 3 फोटो मिल जाएगा. अच्छा आता लव मोरे आमचा एक फोटो काढतोय. बघूया कॅमेरामॅन एकदम होते ना हिरो. हिरो भले काला हो लेकिन हिरो. भाऊ आपला फोटो काढतोय लव मोरेचा. बघा लुक बघा भावाने लुक दिलाय फोटो काढायला. आता लहूचा फोटो येणार आहे प्रिंट. बघूया कसं मेमरी त्यांनी टाकली आहे प्रिंटर मध्ये. हा प्रिंटर पण लय भारी आहे. मला वाटतं आपल्याला पण घ्यावा लागेल तुषार आहे ना. एप्सन का कितने में आता. हे 16,000 का आता है. प्रिंट कितना आता है टोटल. वही एक कार्टेज में कितना प्रिंट आता है. 200-250 ठीक है ना. एका फोटो 30 रुपये घेते. कलर खराब रहता अच्छा नहीं रहता. अच्छा फोटो आलेला आहे. जो पहिला वाला आएगा वो सही आएगा. फोटो प्रिंट आया प्रिंटर के साथ में रहेगा वो सही रहेगा. हवाचा फोटो आलेला आहे प्रिंट.
आपला ऊचा. अरे झूम आहे आपला, क्लिअर आहे. काला है लेकिन छावा है. सबके दिलों पे राज करने वाला हमारा लहू मोरे. अपने फोटो बघा, अपना कुछ नहीं, छावा दिसतोय की नाही? डीएसएलआर में छावा दिसा लागला. पैसा देना पड़ेगा बस. आपकी इच्छा कैसा दे दे भाई साहब. आपला भाऊ राहिलेला आता आलाय खूप टाइमानंतर. एक बोट गेली त्याच्यानंतर आलाय निलेश भैरवकर. लय लेट झालं रे तुला. त्याच्या आधी तिकीट काढतोय आपण. 2 वाजताची बोट आहे. आपले मित्र तिकीट काढलेले आहे. बोट मध्ये चाललोय. हे आस्ती जा रे बाबा. हे वरती जा ना. ये ना वरती बसू ना. चल ना, ऊन लागतं त्यात काय आलं एवढं. बोट मध्ये आलेलं आहे निलेश. लहू आपले पार्टनर कुठे राहिले सगळे? समुद्र बघा इथे अथांग असं समुद्र. सर्व बोटी लागलेले आहेत. इथे गेट ऑफ इंडिया, इकडे ताज. वरचा व्ह्यू आहे, खाली जागा. कुठे बसले? कोपऱ्यात बसलेत. पुढे चढना भी पडता थोडा, सीढिया वगैरे. बच्चों के साथ नहीं काम कर. वरती चाल ना. वरती जरा गरम आहे. अर्ध काळ दिसतोय वरती खाली. युवराज पूर्ण काळा दिसतोय. सिद्धार्थ कुठे गेलाय? सिद्धार्थ पूर्ण भगवा म्हणून एकदम. ते टोक आहे. फोटो पण काढा. फास्टर फास्टर बोट. छोटी बोट आहे फास्टर. गणपती अप्पा मोरिया. हे फोटो काढा, फोटो काढा. कॅमेरामॅन ऍक्शन सुटलेली आहे. मांडवाच्या दिशेने अलीबाला जायला. गेट ऑफ इंडिया बघा, झूम करून दाखवा. गेट ऑफ इंडिया ताज आणि सूर्या बघा. मस्त लोकेशन आहे. हा बोला आता विराज, बोला आता काय काय म्हणतो? कसं वाटतंय तुम्हाला इथे एक्सपिरियन्स? बेस्ट. आणि आणि नाईस नाईस सन सन आणि फोटो. लव सिद्धार्थ. महेश तू काय म्हणतो? मगाच पासून कंटाळा असेल ना. तुला काय वाटत? गरम होणार आता. आता तुझी भाडाच काढ आता निलेश आलाय. भाडाच काढ. घाबरला बोटी बघा. सगळं लाईन उभे आपण लाईन उभे. सर्व बोटी लाईन उभे. मस्त थंड व्हायला लागले. मगाचून गरम करत होत. बोट येते मांडवाच्या दिवशी. सुंदर सुंदर असं दृश्य. बोट येते आता. सुंदर पूर्ण भरलेली आहे. ही पीएनपी बघा. पीएनपी बोट जी आहे ना भाऊ आपल्याला एन्जॉय करतोय. हा नुसता पॉप करतो हा पीएमपी वाला, बाकी काही करत नाही.
पानी बगा पानी पीते अथांग अथांग समुद्र शांत है फोटोशूट चालू होते युवराज टकला दिसते बघू शकता आपण बोट मध्ये बसलेलो आहे अथांगाचा समुद्र निलेश खूप लेट आला रे तुझ्यामुळे लेट झाला आम्हाला पण लय लेट करतो तू वरचं लोकेशन बघा बोटीच्या वरती आलेलो आहे फर्स्ट फ्लोअरला लव सिद्धार्थ आहे कर पाणी बघा निलेश कसं वाटतं तुला ह्या बोटीमधून आल्यावर कसं वाटतं खूप छान या बोटीमधून आल्यामधून असं वाटतंय की काय छान वाटतंय फक्त आता पक्षी नाही दुपारचे पक्षी नाही सकाळी पक्षी असतात ऍक्च्युली मला असं वाटतं की संध्याकाळी 4 वाजता आलो एन्जॉय करताना काय करणार आपला पिकनिकचा टाइम आधीच ठरलं होतं लोकेशन बघा वरती सूर्यदेव बघा वरती पूर्ण खाली आहे पूर्ण बोट खाली आहे वरती खाली ग्राउंड फ्लोअरला भरलेलं कारण की ऊन लागते ना म्हणून आपले मित्र बसले आहेत बोट मध्ये युवराज निलेश पोरले खुश आहेत पिकनिक साठी चालले तुम्ही पोरले खुश आहेत ह्या माणसाने खूप लेट केला आमच्या 2 बोट अगोदरच्या निघून गेल्या ह्याला पेनल्टी सांगितली आहे काय आहे ती कानामध्ये अलिबाग मांडवाच्या दिशेने हा बोटीचा पुढचा टोक आहे आणि आज समोर समुद्र आजूबाजूला पण बोटी आहेत मोठमोठ्या क्रूज सारख्या बोटी आहेत चारही बाजूने समुद्र आणि समुद्रच आहे नावाशिवा आणि त्यांचं बोटीचे आहे सूर्य बघा आणि असं समुद्र त्याचं हे करायला हे रशी बांधले जा बघ वाकून जा सूम मध्ये जा ना पाणी वाया बस चालले ते मग असे मासे उड्या मारत होते मला दिसत नाहीत बघूया आपण आले तर आले दिसतील आपल्याला समुद्र पूर्ण अथांग आहे आपण समुद्राच्या मधोमध आलेलो आहोत पूर्ण शांत आहे आणि समोर आता मांडू येईल थोड्या वेळात डिस्कशन आम्ही शनिवार रविवार मी त्यासाठीच नको बोलतो पण हे मोठे जॉब एकदम ऍसिस्टंट मागे सुद्धा भरत शेट त्यांना भेटली शनिवार रविवारच्या सुट्टी नाही तुमचं चालू द्या बोला या पा युवराज आज वेज खाणार आहे नॉनव्हेज नाही खाणार आहे युवराज आम्ही पण वेज केलं असं ना तुम्ही एक नॉनव्हेज हे चुकीच आहे ना आम्ही पण वेज केलं असं ना काय म्हणणार एक नॉनव्हेज बाकीचे वेज आता नॉनव्हेज पण खाणार मी वेज खाईन शनिवार आहे ना मी पण खाईन
सिद्धार्थ तुम्ही म्हणले की बायकोने म्हणले बायकोने सिद्धार्थच्या बायकोने म्हणले बाजारला लावलेला बायकोने आणि ह्याच्यामध्ये शेंगदाणा टाकलाय ओरिजिनल घी टाकलेला आहे आणि आपलं नॉर्मल जे आपण चपाती बनवतो बनवलेला आहे हे भाजण्यासाठी खास हा आलेला आहे लेट ह्याला पेनल्टी काय याने तर काय आणलं ना त्याच्याही लेट आलेला आहे हा पेनलेट ह्याला डबल पेनल्टी चला तर मग खाऊन बघूया कसं लागतं खाऊन बघूया त्यात बघ काहीतरी आहे त्याने काढू काढ नाही काय पाहिजे चने हे बघ नाही माझ्याकडे वेगळे माझ्याकडे चने शेंगदाणे चने फुल सोय केली ना नाश्त्याची बोट मध्ये फुल सोय केली नाश्त्याची तिकडे जाऊन मग आपल्याला जेवायचं की नाही जेवायचं असं जेवू इथे बोटी मध्ये जेवा तयार होतात बोट नाही तयार होत इथून ऑइल बाहेर काढतात ना ऑइल ऑइलचा शोध लागतो इथून ऑइल बाहेर काढतात आणि तो विक्रीला जातो बाहेर ऑइल तेव्हा तिकडे एलिफंट आहे त्याबद्दल एलिफंट आहे ना तिकडे ना तिकडे एलिफंट आहे पाणी आहे ना चारे बाजूला अथांग समुद्र आणि आपण समुद्राच्या मध्ये आलेलो आहोत हे जरा लावलंय म्हणून जरा बरं वाटतंय अर्ध्या तासात पोहोचलो आम्ही बोट चाललेली आहे भाऊ आपला लुक देतोय फोटो काढायला चला आता पुढे जाऊया बोट जरा बघूया कसं चालवतात ते इथून बोट ऑपरेट करतायत इथून बोट चालवतात पुढचा लुक दाखवतो तुम्हाला इथून बोट चालवतात इथून ऑपरेट करतात असं पुढे आपण अलिबागच्या दिशेने मांडवाच्या दिशेने चाललोय मांडवा येईल आता थोड्या वेळात समोर दिसतंय की नाही माहित नाही मांडवा आयला आहे झूम करतो थांबा इथे मांडवा आहे इथे आपण उतरणार तिथून पुढे जाणार अलिबागला कोणत्या कॉटेजला चाललोय तुम्हाला थोडा वेळात लगेच सांगतो थोडा वेळाने सांगतो सुंदर नजारा तसे दगड वर ठेवलेले आहेत खूप छान वाटतंय मांडवा बघून अग्निपथच्या पिक्चरमध्ये डायलॉग आठवला तुमको क्या मांगता आहे मांडवा सुंदर असं लोकेशन डोंगर वगैरे काही PNP बोट चाललेले फास्ट एकदम आमच्या आधी पोचलं वाटते ही AC वाली बोट आहे मांडवा आलेला आहे थोडं थोडं आपण उतरू तिथून बसनी आपल्या इथे आपण ठरलंय लोकेशनला जायचं तिकडे जाऊ चला मांडवाला पोचलेलो आहे मांडवा बंदरला आता बोट म्हणून आम्ही उतरतो गर्दी बघा एका बोट मध्ये एवढी पब्लिक उतरली इथून असं करणार या रे पुढे फास्टर बोट आहे असा ब्रिज आहे मस्त पाहुल मांडवा बंदर समुद्र बघा अथांग समुद्र ह्या बोटमधून आता आलो
ह्या बोटमधून आलो आपण. बघा वरचं लोकेशन बघा. एवढ्यात तू आपले हवे आपण दाखवला जाऊ वरती. तुला जेस्टी किती झाला जायचं? बोटीने जायचंय का? बस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड गृहविभाग परिवहन व बंदर मांडवा बंदर अलिबाग रायगड. ब्रिजने चालत चाललोय. कोणत्या रिसॉर्टला चाललोय कोणतं कॉटेज चाललोय लगेच तुम्हाला थोडं दाखवतो. सब ब्रिज आहे इथे. इथे गाड्या पण येतात सोडायला पहिले यायची. आता आहेत की नाही माहीत नाही. हा जुना ब्रिज तुटलेला आहे त्याच्यामुळे आता नवीन बांधलेला आहे. मस्त बांधलंय. अशा गाड्या असतात बोट पर्यंत सोडायला. हॅशटॅग अलिबाग. हॅशटॅग अलिबाग. मांडवाला पोचलो आहोत. आपला ग्रुप अलिबाग. हे लवू ना आला. लवू येते. लवू लवू हॅशटॅग अलिबाग. लवू लवकर ये. लवू फास्ट कम. जाऊ ये लगेच. जाऊ बरं. उतरलं यांची अशी बस आहे अजंटा. आपली गँग उतरते. हे हिरो बघा गोविंदा. हे बॅगा घेतल्या का सगळ्या? आम्ही उतरलो इथे ह्या वडाखाली थांबलो हायवे साठी. तुषार विचारतोय काय भेटते इथे. तो खीम बीच आहे ना जवळ इथे. अच्छा. आणि जोगळेकर तिथून जवळ आहे ना चालत. जोगळेकर मी अलिबाग मध्ये पोचलो आहोत. महेश काय सांगशील? तिकडचं वातावरण निसर्गरम्य. आणि काय झाडी आणि काय किती मजा करणार आता. आता ती बघा रिसॉर्टला पोचल्यानंतर लाईव्ह नक्कीच व्हिडिओ बघा भावाची. कारण की हा भाऊ खूप एन्जॉय करतो कुठेही पिकनिकला गेल्यावरती. युवराज काय सांगणार? युवराज आणि हा भाऊ मजा बघतो दुसऱ्याची. काय मग काय काय करणार? मजा करणार की नाही? मजा करणार. भाऊ आला कुठेतरी भाग घ्यायला आला. निलेश लहू काय मग काय मजा करणार की नाही करणार? किती मजा करणार? मी पण या चॅनेलला जॉईन झाल्यावर मला खूप म्हणजे बोलतात ना एक एंटरटेनमेंट वाटलं. म्हणजे आपण जर कुठल्या प्रवासामध्ये आहे तर आपले व्हिडिओज बघून आपण प्रवास एकदम सुरळीत आणि एकदम प्रवास लवकरात लवकर होतो म्हणून जातो. अच्छा. आणि व्हिडिओ बघून टाइमपास वाटतं. हो. हा भाऊ आपला एक सबस्क्रायबर आहे. सगळ्यात पहिला सबस्क्रायबर आपला भाऊ आहे महेश. तुला आवडतात का आपले व्हिडिओ? हो यस. तुमचे मी व्हिडिओ बघितले. तुमचे जे गणपतीचे व्हिडिओ आहेत आता रिसेंटली तुम्ही जे सबस्क्राईब केले ते पण आम्ही बघितले. अच्छा. तुमचा गावचा गणपती जो आपला सहन असतो तुम्ही पूर्ण हे केलंय आम्हाला. अच्छा. ते पण आम्ही जरा आवर्जून बघितले. अजून आहे तुमचे काय काय जे व्हिडिओ असतील पुढचे ते पुढे तुम्ही असेच टाका. अच्छा. तुमच्या चॅनलला आम्ही सबस्क्राईब करू. नक्की नक्की नक्कीच नक्कीच आम्ही नक्कीच प्रयत्न नक्कीच भाव आपण प्रयत्न करू चांगले चांगले व्हिडिओ टाकायला आणि ते व्हिडिओ तुम्हाला आवडतील. या काकाने आम्हाला मदत केली. हा मच्छी घेऊन आलेला आहे. मच्छी बघा काळ्या पिशवीत मच्छी आणलेली आहे. अलिबागची मच्छी. काय तुषार काय म्हणतो? काय सांगशील मग? किती मजा करणार आहे? अनलिमिटेड फक्त बघत राहा. आणि काय सांगशील? काय सांगणार जरा सगळ्यांना होऊ देत मग मी सगळं काय सांगतो. फुल मजा घेऊ. आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत.
आता थोड्या थोड्या आतमध्ये रिसॉर्टमध्ये जाऊ, आमचा जो कॉटेज आहे तिथे जाऊ. कॉटेजमध्ये जाऊ, 10 मिनिटं लागतात अजून, थोडं 10 मिनिटं आम्हाला चढावं लागेल. तर ही व्हिडिओ मी इथेच थांबवते, खूप मोठी व्हिडिओ झाली असेल. तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.